पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री काँग्रेसचे महासचिव राज्याचे माजी मुख्यमंत्री यासह अनेक जबाबदाऱ्या उत्कृष्ट आणि कौशल्यानं यशस्वी पार केलेल्या कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मतदारसंघातील वांग खोऱ्यात विकास कामांच्या झंझावाती दौऱ्यास सुरुवात केली त्यांच्या विशेष प्रयत्नातून या खोऱ्यातील वानरवाडीतील महत्वपूर्ण जुन्या पाजर तलाव दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला आहे या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते सकाळी झाले आमदार चव्हाण पोहोचल्यानंतर त्यांनी ग्रामदैवत श्री नायकबा मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर महिलांनी औक्षण केल्यानंतर तलावातील कामाच्या शुभारंभ स्थळाकडे त्यांच्याबरोबर शेकडो ग्रामस्थ रवाना झाले परंतु गावापासून कार्यक्रमस्थळ सुमारे सातशे आठशे मीटर अंतरावर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही त्या बाजू जाण्यास शेताच्या बांधावरून जावे लागत होते वाटेत शेतामध्ये खरिपातील भात भुईमुग व ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत त्यामुळे तलावाकडे सर्वांनी पायी झालं जाण्याशिवाय पर्याय नव्हता सद्यस्थिती ग्रामस्थांची चर्चा करत असताना सांगितल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी मागेपुढे न पाहता तलावाकडे पायी जाण्यास होकार दिला आणि त्यांनी चक्क शिवारफेरी सुरू केली ग्रामस्थांशी चर्चा विनिमय करत तलावाकडे चालले असताना वाटेत एका शेतात वयोवृद्ध श्री शिवाजी ज्ञानू तोडकर भात पिकात कोळपणी करत होते कार्यकर्त्यांच्या आग्रहवास्तव बाबांनी कोळपे हातात घेऊन ते चालवले त्यानंतर ते तलावस्थळावर पोहोचल्यानंतर त्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला त्यानंतर पुन्हा ते याच मार्गाने गावामध्ये चालत आले बाबांनी वानरवाडीत एजा अशी चौदाशे मीटरची शिवारफेरी कोळपणी केल्यानंतर ग्रामस्थांना त्यांच्या साधेपणाचे कौतुक कौतु वाटले कौत यानंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गतवर्षी तलाव पाहणी केली होती त्यावछ्या पृथ्वीराज बाबांनी दुचाकीवरून प्रवास केला होता या आठवणी सर्वांनी उजाळा दिला